सो या व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रिशनबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया. न्यूट्रिशन काय, आपण पहिलेही म्हटलं की इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिम्युलेशन आणि डिफिकेशन ह्या 5 प्रोसेस आहे जे आपल्याला करावं लागतात फूड खाल्ल्यानंतर. पण सम टोटल ऑफ ऑल दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. न्यूट्रिशन किती प्रकारचं आहे, तर मेनली 3 प्रकारचं न्यूट्रिशन आहे जे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉपिक. तर मोड ऑफ न्यूट्रिशन कोणते कोणते आहेत? सो देर आर बेसिकली 3 मोड्स ऑफ न्यूट्रिशन. नंबर 1 ऑटोट्रॉपिक, नंबर 2 हेटेरोट्रॉपिक जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात ते झाले ऑटोट्रॉपिक. जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहतात त्यांना आपण म्हणतो हेटेरोट्रॉपिक. आणि तिसरा पण मोड आहे विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिक्झोट्रॉपिक. मिक्झोट्रॉपिक असा मोड आहे न्यूट्रिशनचा की हे जे ऑर्गॅनिझम आहे, फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झाम्पल इज युक्लेना. युक्लेना असा ऑर्गॅनिझम आहे, इट इज अ प्रोटिस्ट. हा मिक्झोट्रॉपिक आहे. मिक्झोट्रॉपिक आहे याचा अर्थ काय की जेव्हा त्याला सनलाईट अवेलेबल असतो तेव्हा तो स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, पण जेव्हा सनलाईट अवेलेबल नसतो तेव्हा हा दुसऱ्यांना खाऊन जगतो. तर बेसिकली असे 3 मोड आहेत न्यूट्रिशनचे. एक आहे ऑटोट्रॉपिक, स्वतःचं अन्न स्वतः बनवणं. दुसरं आहे हेटेरोट्रॉपिक, म्हणजे दुसऱ्यांना खाऊन जगणं. आणि तिसरं मिक्झोट्रॉपिक. मग हेटेरोट्रॉपिक जो मोड आहे याच्यामध्ये फर्दर टाईप्स आहेत. इन केस ऑफ हेटेरोट्रॉपिक हॅविंग टाईप ऑफ न्यूट्रिशन. मग याच्यामध्ये दुसऱ्यांच्या वर जगण्यामध्ये कोणते कोणते असू शकतात, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आहे हॉलोझॉइक. इफ वन ऑर्गॅनिझम इज ईटिंग अनदर ऑर्गॅनिझम कम्प्लिटली ऑर अ पार्ट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे एका ऑर्गॅनिझमनी दुसऱ्या ऑर्गॅनिझमला कम्प्लीट खाऊन टाकलं किंवा त्याचा काही हिस्सा खाल्ला, तर मग असं जे न्यूट्रिशन असतं त्याला आपण हॉलोझॉइक म्हणतो. मग हॉलोझॉइकमध्ये त्या ॲनिमलनी खाल्लं काय त्याच्यावरनं फर्दर त्याचे टाईप पडतात. त्यांनी जर समजा एखाद्या दुसऱ्या प्लांटला खाल्लं असेल तर मग त्यांना आपण म्हणतो हर्बीवोरस. किंवा त्यांनी दुसऱ्या ॲनिमलला खाल्लं असेल तर त्याला आपण म्हणतो कार्निवोरस. किंवा तो सगळंच काही खात असेल, सगळंच, तर मग आपण त्याला म्हणतो ओमनिवोरस. किंवा तो खाताना फक्त फ्रूट खात असेल तर त्याला आपण म्हणतो फ्रुगिवोरस. किंवा तो डेड आणि डिकेईंग ऑर्गॅनिझम्सला खात असेल तर त्यांना आपण म्हणतो स्कॅव्हेंजर्स. किंवा डेट्रीवोरस, हर्बीवोरस. सगळेच्या सगळे जे गवत खाणारे प्राणी आहेत ते हर्बीवोरस आहेत, मांस खाणारे प्राणी कार्निवोरस आहेत. पण जे मांसही खाऊ शकतात आणि गवतही खाऊ शकतात ते झाले ओमनिवोरस. मग असे ओमनिवोरसचं एक एक्झाम्पल नेहमी विचारले जाते, क्रू किंवा कॉक्रोच. दीज आर द ॲनिमल्स विच आर ओमनिवोरस. फुगिवोरस, फॉर एक्झाम्पल पॅरट, हे पक्षी फक्त फ्रूट खाऊन जगतात. स्कॅव्हेंजर किंवा डेट्रीवोरस, अर्थवर्म, आपल्या कोर्समधलं एक्झाम्पल. अर्थवर्म्स आर डेट्रीवोरस, दे लीव अँड ऑन डेड अँड डिकेईंग मॅटर, जे सडलेलं कुजलेलं अन्न आहे ते खाऊन ते जगतात. किंवा अजूनही असू शकतात जे फक्त रक्तावर जगतात, दे आर कॉल्ड ॲज
स्वैंग्विवोरस दे लीव ऑन ब्लड मील फॉर एग्जाम्पल मॉस्किटोज ते फक्त रक्त पिऊन जगतात फॉर एग्जाम्पल लीच ओके सो कुठला प्राणी बेसिकली दुसऱ्या प्राण्याला खातो आहे तो प्राणी प्लांट्स आहे की ॲनिमल्स आहे याच्यावरनं आपण हे शब्द त्यांना दिलेले आहेत पण एखादा प्राणी जर स्वतः स्वतःच्या स्पीसीजला खात असेल खूप इम्पॉर्टंट आहे तर अशा प्राण्याला म्हणतात किंवा अशा प्रोसेसला म्हणतात कॅनाबिलिझम ईटिंग डाउन इट्स ओन स्पीसीज यांना कॅनाबिलिस असे म्हणतात जे स्वतः स्वजातीय भक्षण करतात म्हणजे स्वतःच्याच स्पीसीजला ते खातात आणि याचं जे एक्झाम्पल आपल्याला रिपीटेड NCERT विचारते ते आहे कॉक्रोच जेव्हा ओव्हर क्राऊडिंग होऊन जाते आपण पहिली शिकलेलो आहे की कॉक्रोचेसमध्ये जेव्हा ओव्हर क्राऊडिंग होते एकाच जागे थोड्याशा जागेमध्ये जेव्हा खूप सारे कॉक्रोचेस एकाच जागी राहतात तेव्हा मोठे कॉक्रोचेस छोट्या कॉक्रोचेसलाच खायला सुरुवात करतात जेव्हा खायला कमी असते तेव्हा दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅनाबिलिझम याच्यावर खूप वेळा MCQ आलेला आहे कॅनाबिलिझम डू रिमेंबर दॅट पॉईंट देन हे तर झाले होलोझोईक मोड याच्या टाईप्स न्यूट्रिशनचे याच्या व्यतिरिक्त कोणता टाईप आहे तर दुसरा टाईप आहे सॅप्रोफायटिक याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स येतील फंगसचे हे पण डेड आणि डिकेइंग मॅटरवर जगतात पण जर सर मग तुम्ही डेट्रीवोरस पण तर तेच सांगितले होते आणि सॅप्रोफाईट पण तेच सांगताय नाही इथे मेन फरक आहे सॅप्रोफाईट काय करतात तर पहिले डेड आणि डिकेईंग मॅटरला आउटसाईड द बॉडी डायजेस्ट करतात म्हणजे द डायजेशन इज एक्स्टर्नल आणि नंतर डायजेस्ट झालेल्या ज्या गोष्टी असतात त्या बॉडीत घेतात म्हणजे त्यांचं इंजेक्शन करतात डायजेस्टेड गोष्टींचं पण जे डेट्रीवोरस आहेत ते डेड आणि डिकिंग मॅटरला पहिले खातात आणि मग त्यांच्या शरीरामध्ये त्या गोष्टीचं डायजेशन होते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप महत्त्वाचा फरक आहे बिटवीन डेट्रीवोरस आणि सॅप्रोफायटिक ओके सो व्हॉट डेट्रीवोरस ॲक्च्युली डू डेट्रीवोरस विल ईट डाऊन द फूड फर्स्ट अँड देन डायजेस्ट म्हणजे हिअर द डायजेशन इज इंटरनल इन केस ऑफ डेट्रीवोरस डायजेशन is internal and in case of saprophytes the digestion is external the examples are fungus and some bacteria then the third type in heterotrophic mode of nutrition is parasitic parasitic type असा आहे की याच्यामध्ये एक प्राणी दुसऱ्याच्या सोबत जगतो मग पॅरासायटिक्सचे खूप सारे टाईप आहेत देर कॅन बी एंडो पॅरासाईट म्हणजे दुसऱ्या प्राण्याच्या आतमध्ये जगू शकतात किंवा एक्टो पॅरासाईट जे दुसऱ्या प्राण्यावर जगू शकतात मग देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ पॅरासिटिझम हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे हा आपल्या 12th टॉपिकशी जाऊन कनेक्ट होऊन जातो आणि इकोलॉजी या सेक्शनमध्ये मग आपण पॅरासिटिझमबद्दल डिटेलमध्ये बोलतो हे शब्द आपण आपल्यासाठी वापरत नाही बरं हे आपण जनावरांसाठी वापरतो आपण कधीही असं नाही म्हणत की बा आमच्या घरची गाय ही व्हेजिटेरियन आहे किंवा आपण असं नाही म्हणत की आमच्या घरचा जो कुत्रा आहे तो नॉन व्हेजिटेरियन आहे नाही
माणसांसाठी आपण दुसरे शब्द वापरतो. म्हणजे माणसांना जेव्हा आपण डिस्क्राईब करतो तर आपण माणसांसाठी व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन, जे नॉन व्हेज खातात ते नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे जे व्हेज नाही खात आणि जे प्लांट सोर्सपासून अन्न घेतात त्यांना आपण व्हेजिटेरियन्स म्हणतो, त्यांना आपण हर्बीवोरस नाही म्हणत. हां, आणि माणसांना आपण कार्निवोरस म्हणत नाही, आपण त्यांना व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन म्हणतो. मग कोणी कोणी असंही असते बघा की ते म्हणतात की बा सर आम्हाला की नाही ते चिकन वगैरे चालत नाही, आम्हाला की नाही अंडे चालतात. मग अशा लोकांना काय म्हणायचं सर? हां, त्यांना सिम्पली म्हणायचं एगिटेरियन. एगिटेरियन ही एक स्पेशल कॅटेगरी आहे. हे नॉनव्हेज नाही खात पण यांना अंडे चालतात. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो जे काही खातो आपण त्याच्यावरनं आपल्याला माहिती पडतं की बाबा काय कोणता प्राणी कशा प्रकारचा आहे, हर्बीवोरस आहे की कार्निवोरस आहे की ओमनिवोरस आहे. फ्रूट खात असेल तर फुगीवोरस. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक सँग्युवोरस, याच्यावर MCQ येते. लीच हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, मॉस्किटो, टिक्स हे पण एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर कॅनाबिलिझम महत्त्वाचं आहे, कॅनाबिलिझम ईटिंग डाऊन इट्स ओन स्पीसीज, त्याच्यामध्ये कॉक्रोचचं एक्झाम्पल NCERT नेहमी विचारते. देन देर इज सेकंड टाईप, दॅट इज सॅप्रोफायटिक, डेड आणि डिकिंग मॅटरवर जगणे पण यांचं पहिले डायजेशन करणे आणि मग त्याचं ॲब्सॉर्प्शन करणे. आणि द थर्ड टाईप इज पॅरासिटिझम. सो इन द नेक्स्ट लेक्चर आपण काय करू की आपण ॲनाटॉमी ऑफ एलिमेंटरी कॅनलपासून चालू करू आणि तिथून मग तुम्हाला एक बाय वन खूप सारे लेक्चर्स भेटून जातील. थँक्यू.